आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कृष्णेचं पाणी वाहत करण्यासाठी शिरोळच्या तहसीलदारांनी पुढाकार घ्यावा, सामाजिक कार्यकर्ते विकास पुजारी. कृष्णा, पंचगंगा आणि दूधगंगा नदीत हिरवं केंदळ आलं आहे. या केंदळाचा परिणाम पाणी वाहत नाही आणि दुर्गंधी पसरत चालली आहे. शिवाय साप, विंचू, काटा यांची भीती निर्माण झाली आहे. शिरोळ तालुक्याच्या प्रशासनाचे मुख्याधिकारी आणि तहसीलदार आहेत, त्यांनी यात पुढाकार घ्यावा. राज्य शासन, केंद्र शासन, सामाजिक संस्था यांची मदत घ्यावी आणि नदीतलं पाणी वाहतं करावं. पाटबंधारे खात्याला त्यांनी तशा सूचनाही कराव्यात अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि ट्रस्टचे अध्यक्ष मुकुंद पुजारी यांनी केली आहे. महानकर न्यूज साठी नुरसिंहवाडीहून मोहन जमादार. आजपर्यंत आमच्याही बघण्यामध्ये इतकी जलपूर्णी ही कधीही आली नव्हती. पण एकूणच या नद्यांचं होणारं प्रदूषण, कृष्णा अगदी त्याच्या उगमापासून ते समुद्राला जाईपर्यंत वेगवेगळ्या गावातून वेगवेगळ्या कारखान्याचं पाणी, त्याचप्रमाणे शिरी नाल्याचं पाणी आणि असं हे जे काही पाणी याच्यामध्ये मिसळत आहे, त्याचप्रमाणे पंचगंगेच्या उगमापासून इथं संगमापर्यंत येईपर्यंतसुद्धा त्या नदीकाठावरच्या सर्व गावांचं पाणी, त्याचप्रमाणे कारखान्यांचं पाणी, शिरी नाल्याचं पाणी, हे अत्यंत प्रचंड प्रदूषित पाणी आज इथं आम्हाला दुर्दैवानं बघायला मिळत आहे.